शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। हिंगनघाट तहसील में सैलून की दुकान शुरू करने की मांग को लेकर 18 तारीख को नाभिक सैलून यूनियन ने अपर मंडल अधिकारियों को दिया निवेदन। अगर सरकार ने इस मांग पर ध्यान नहीं दिया तो नाभिक बंधुओं ने जिला कलेक्टर को इस निवेदन के माध्यम से मुंडन आंदोलन करने का इशारा दिया। इसके पहले निवेदन दिए जाने के बाद अपने सैलून की दुकान शुरू करने की अनुमति दी थी, इसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद, लेकिन नियमों का पालन करने के बावजूद सरकार ने किसी कारण से सैलून की दुकानों को फिर से बंद कर दिया है, जिससे परिवारों की आजीविका के लिए समस्या पैदा हो गई है। हिंगनघाट तहसील में एक भी कोरोना मरीज न रहते हुए भी दुकानें बंद कर दी गई है। तब आप हमारे 3 महीने के बिजली के बिल, स्कूल के दाखिले के साथ साथ फीस, दुकान के किराए के पैसे का भुगतान कैसे करें? क्योंकि जबकि यहाँ एक भी मरीज नहीं है, नाभिक परिवारों के सामने कई सवाल खड़े हुए हैं। अब तक वे किसी भी तरह परिवार का उधर निर्वाह कर रहे थे, लेकिन अब आत्महत्या करने की नौ बताई है, यह जानकारी नाभिकों ने दी है। कोई कारण न रहते हुए नाभिकों को समस्याओं का सामना करना पड़ रहा है, उनकी मानसिक स्थिति भी खराब हो रही है। यदि हिंगनघाट तहसील में सैलून की दुकानों को 5 दिनों के भीतर शुरू करने की अनुमति नहीं दी गई तो नाभिक ने मुंडन आंदोलन की चेतावनी निवेदन द्वारा दी है। प्रश्न असा है कि मी एका घरी गेलो, तर एक लहान मुलगा समाजाच्या घरी गेलो, तर तो बिस्किटला 5 रुपये मांगत होता, तर त्या घरी 5 रुपये नव्हते आणि सलूनचे दुकान सर्व बंद असल्यामुळे ते आई वडील त्या लहान लेकराला मारत होता, असं एक मी हे पाहिला। हो तर समाजाला असं जे कृत्य होत आहे, एका घरी कुणाच्या घरी भाजीपाल्याला पैसे नाही, कुणी चटणी तर बाजूला मागते, कुणाला अडचण आहे 100 रुपयाची त्याला 100 रुपये मिळू शकत नाही, कारण त्याचं दुकान बंद असल्यामुळे त्याचं क्रेडिट कुठंच नाही आहे। आणि हिंगणघाटमध्ये सर्वच दुकानं सुरू झालेली आहे, मग हॉटेल सुरू झालेले आहे, हॉटेलमध्ये चहा मिळत आहे ग्लासमध्ये, पर्श होत नाही का? मग आमचा पर्श झाला तर आम्ही काही कोरोना आहो नाही आहो? तर आम्ही हे सर्व काही निवेदन दिलेलं आहे, आमदार साहेबांना दिलं आहे, एनजीओ साहेबाला दिला, मुख्यमंत्र्याला दिलेलं आहे, आमचं हे उपोषण चालू आहे, आमच्यावर अन्याय होत आहे, तर याचा लवकरात लवकर निर्णय द्यावा हीच विनंती। नमस्कार। हिंगणघाटमध्ये जे कोरोना बाधित आढळून आले नाही अजूनपर्यंत, तरी पण मी ह्या महाराष्ट्र सरकारने आमच्यावर अन्याय केला आहे। आमच्या हिंगणघाट तहसीलमध्ये एकही कोरोना बाधित नाही आहे, तरी पण मी आमचे दुकानं बंद आहे, सलून बंद आहे आणि सगळे उपासमारीची पाळी आहे आणि अन्याय पण होत आहे। गव्हर्नमेंट त्याच्यावर विचार करून नाही राहिली, मोदी सरकार पण विचार करून नाही राहिली, बाकी मुख्यमंत्री वगैरे कोणीच नाही करून राहिले, कलेक्टर साहेब पण त्यांना पण निवेदन देता इशारा देता, चंद्रपूर चालू होऊन राहिलं, चंद्रपूर चालू झालं, मुंबई चालू झाली, दिल्ली चालू झाले, पण वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये हिंगणघाट वगैरे नाही चालू झालं आणि दारूची दुकानं पण चालू आहे, चार पर्याय का काढावं? नाहीतर मग आम्ही आमच्या 5 दिवसाच्या अंदरमध्ये अगर हा जर निर्णय घेतला नाही तर आम्ही तकला आंदोलन करू आणि ते नाही झालं तर जेल भरो आंदोलन करू आणि आमचे मुलं बाळ तुम्ही पोसावे। हिंगणघाट से एनबीसी न्यूज के लिए रवी एणोरकर की रिपोर्ट।